तब्बल 22 वर्ष झाले धर्मवीर आनंद दिघे यांना आपल्यातनं जाऊन, मात्र दिघे यांचा करिश्मा तसूभरही कमी झाल्याचं चित्र बघायला मिळत नाही. धर्मवीर आनंद दिघे हे सर्वसामान्य जनतेतलं एक प्रचंड मोठं आणि उत्तुंग अशा प्रकारचं नेतृत्व होतं. ज्या काळामध्ये साधा मोबाईल फोनही नव्हता अशा काळामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी संपूर्ण जिल्ह्यावर एक हाती पकड निर्माण केली होती. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अगदी वाडा, तलासरी, मोखाडा या परिसरामध्ये देखील धर्मवीरांनी कधी त्यांच्या स्वतःच्या बोलेरोमधून, कधी टू व्हीलरवरनं, तर कधी मिळेल त्या गाडीने प्रवास केला आणि एक एक शिवसैनिक अक्षरशः जोडला होता. ज्या पद्धतीने संघटना धर्मवीर आनंद दिघे यांनी बांधली, त्या संघटनेची पकड त्यांनी ज्या पद्धतीने निर्माण केली, त्याची वीण आजही तसूभरही सैल झालेलं कुठेही दिसत नाही. किंबहुना ही संपूर्ण वीण जी आहे ही अधिकच घट्ट झाल्याचं चित्र बघायला मिळतं. धर्मवीर आनंद दिघे यांनी कार्यकर्ता जोडला होता. आनंद दिघे यांनी कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेतला होता. आनंद दिघे यांनी एकदा कार्यकर्ता मानला, आपला मित्र मानला की मग त्याच्यासाठी काय वाटेल ते करून ते त्याला मदत करायचे. त्यामुळेच आनंद आश्रमामध्ये पहाटे 4 वाजेपर्यंत प्रचंड गर्दी असायची. दिघे साहेब या एका नावावर संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण चालायचं. केवळ शिवसेनेचं नाही तर इतर पक्षांचं राजकारणही या 5 अक्षरांच्या भोवतीच फिरत असे. केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर आनंद दिघे यांना मानणारा वर्ग हा संपूर्ण राज्यामध्ये पसरला होता. एक प्रकारचं गारूड त्यांनी शिवसैनिकांना घातलं होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रचंड कुतूहल या नावाभोवती असायचं. फक्त धर्मवीर आनंद दिघे यांना बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं जनता येत असे आणि हाच करिश्मा धर्मवीर आनंद दिघे यांना अक्षरशः शेवटच्या दिवशीपर्यंत अनुभवता आला. धर्मवीर आनंद दिघे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर एक अशी जबरदस्त पकड निर्माण केली होती की त्या काळात शिवसैनिक अतिशय जोमाने घोषणा द्यायच्या. शिवसेनेचा बालेकिल्ला दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांचा चित्रपट ज्यावेळेस रिलीज झाला त्यावेळेस एकीकडे संपूर्ण राज्यातनं या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तरी सर्वाधिक प्रतिसाद हा ठाणे जिल्ह्यातनं मिळाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजही ज्यावेळेस ठाणेकर नागरिक हे टेंभीनाका परिसरातनं जात असतात, एखादा नागरिक बसमधनं जात असतो, कोणी रिक्षामधनं जात असतो, कोणी स्वतःच्या गाडीतनं जात असतो, त्यावेळेसही धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाकडे आजही कुतूहलाने बघितलं जातं. राज्यातला कुठलाही नातेवाईक ठाणे शहरामध्ये आला की आजही हमखास विचारतो, आनंद दिघे यांचं ऑफिस कुठे आहे, आनंद दिघे काय होते, हे आजही कुतूहलाने विचारलं जातं. दिघे साहेबांना जाऊन आज जवळपास 22 वर्ष झालेली आहे, मात्र तरीही त्यांचं कुतूहल, त्यांच्याबद्दल असलेला करिश्मा, लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेलं उत्सुकता तसूभरही कमी झालेलं नाही, किंबहुना ती वाढलेलीच आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्याच्या आधी धर्मवीर हा चित्रपट संपूर्ण राज्यात रिलीज झाला आणि त्यानंतर तर हे कुतूहल अधिकच वाढलं. धर्मवीर आनंद दिघे हे आयुष्यभर शिवसेना जगले. त्यांनी आयुष्यभर शिवसेनेलाच आपलं व्रत मानलं होतं. अशा या व्रतस्थ नेत्याला आमच्याकडनं देखील मनपूर्वक श्रद्धांजली. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334343
4 ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट। नक्की संपर्क साधा।